आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक ही उद्या होते. यामध्ये प्रामुख्याने आमचे सर्व वरिष्ठ नेते, सर्व प्रभारी, खासदार, आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्ह्याचे निरीक्षक असे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार. स्वाभाविकपणाने भविष्याची वाटचाल करत असतानाच आज केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं, जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला एकंदरीत असंतोष आणि मग भविष्यामध्ये पक्षाने करायची एकंदरीत कारवाई या विविध विषयांच्या वरती त्या ठिकाणी चर्चा होईल. दुपारी 8:30 आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद सुद्धा आहे. त्यामुळे या माध्यमातून पक्षाची उद्याची रणनीती ठरवण्याच्यासाठीच ही उद्याची महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी आम्ही बोललो. कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% नागरिकांनी झाले, मुंबईसह नागरिकांनी झालेल्या भागातले सुद्धा वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रामुख्याने आज महागाईची झळ ग्रामीण भागातल्या जनतेला बसते आहे, पण त्याचा मोठ्या प्रमाणावरचा फटका शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होतो आहे. त्याच्यामध्ये मुंबई शहर आलंच, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यामुळे तोही मुद्दा त्या ठिकाणी आहे. मुंबईचा आता रेल्वेचा जो काही परवाची दुर्घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मधल्या कालावधीमध्ये महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या वरती रेल्वे डिरेल होण्याचे प्रकार सुद्धा घडले, त्याच्यातून सुद्धा विदर्भावरून मुंबईला येणाऱ्या एका एक्सप्रेसला सुद्धा अपघात झाला, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सुद्धा चर्चा करत भवितव्याची रणनीती या माध्यमातून ठरवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट उद्याच्या बैठकीत आहे. भाजपचं सरकार आहे, भाजपचे पियुष गोयल हे केंद्रीय रेल्वेमंत्री आहेत, त्यांची त्यांच्या कुटुंबियांची राजकीय वाटचाल मुंबईतून आहे. आता मुंबईची प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी पक्षांतर्गत समिती नेमावी लागते, माझ्यासाठी थोडंसं नवीन आहे. मुंबईमध्ये आयुष्य गेलेल्या पियुष गोयलांच्याकडे पुन्हा प्रश्नाचा पाठपुरावा करायला वेगळी समिती माझ्यासाठी एक नवीन प्रकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने रेल्वे प्रवाशांचे काही प्रश्न असतील, मुंबईचे काही वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतील, याच्या बाबतीमध्ये सतत आम्ही आग्रहीपणाने बोलत आलो, आंदोलनंसुद्धा त्यानिमित्ताने करत आलो. पाठपुरावा करायचं शेवटी ते सरकार आहे, सरकारमध्ये आहे, सरकारकडे पाठपुरवण्यापेक्षा रस्त्यावरती उतरून सरकारला ते करायला भाग पाडू ही भूमिका आमची पुढच्या काळात.